म्युकर मायकॉसेसची आधी एटेमॉलॉजी पटकन बघूया एस आय एस सेस म्हणजे जसं इंग्रजीमध्ये क्रियापदानंतर आय एन जी लागतं तसं ग्रीक आणि लॅटिनमध्ये सेस लागतं मायको म्हणजे बुरशी आणि म्युकर हा त्या बुरशीचा एक प्रकार आहे त्याचे परत पन्नास पुढचे उपप्रकार असतात म्हणजे म्युकर मायकोसिस जसं सिम्बायसिस असतं सिन म्हणजे टुगेदर व्हिओस म्हणजे जीवन एकत्र जीवन जगायची प्रक्रिया सिम्बायस तसं मायकोसिस मी जनरली घाबरू नका सांगतो आणि आता पण तेच सांगतोय किती खतरनाक आहे ते आहे म्हणजे जर का लेट स्टेज झालं असेल तर काही काही स्टडीजमध्ये पंचवीस ते बासष्ट टक्के मृत्यू दर आहे आपण इकडे रेंज झाली का पंचवीस कुठे आणि बासष्ट कुठे म्हणजे चारापैकी एक कुठे आणि तिनातले दोन कुठे म्हणून मी सांगतो तुम्ही या सगळ्या स्टॅटिस्टिक्सचं या सगळ्या न्यूजचं काही लोड घेऊ नका तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला झाला असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीत बरा करायचा आणि तो बरा करता येतो चांगल्या हातांमध्ये हा आला कुठून अचानक तो होताच हो पूर्वी तुम्ही म्हणा घरी अचानक उंदरांचा उच्छाद झालाय कुठून आले उंदीर उंदीर होते हो पण तुमच्या घरी मांजरांचा सुळसुळाट झाला होता तुम्ही मांजरांना सगळे हाकलून काढलं मग त्याच्यामुळे अचानक उंदीर दिसायला लागले तर आता एवढं सगळं सिरियस असताना त्याच्याबद्दल असं हसत खेळत बोलणं बरोबर नाही पूर्वी बघितलं तसं इतर लोकांना वाचवायचं आहे त्यांना त्यांनी घाबरून नाही जाता कमा हे कोणाला होतं जनरली आणि कुठून येतं जनरली ज्या लोकांची इम्यून सिस्टीम म्हणजे प्रतिकारशक्ती खूप कमी असते म्हणजे बाबा त्यांना कुठला ऑर्गन ट्रान्सप्लांट झाला आहे ते खूप मेडिकेशन घेतात किमोथेरपी कॅन्सरसारखं त्यांची इम्यून त्यांनी आपण कृत्रिमरित्या खूप कमी केले आणि बहुतेक सगळ्या जा लोक ज्यांना डायबिटीस आहे म्हणजे डायबिटीस जनरली बऱ्याच पेशंटमध्ये असतोच आणि डायबिटीस म्हणजे टाईप वन टाईप टू आपण म्हणतो ना टाईप टू खूप कॉमन असतं ते आपण मग कधीतरी बघू पण टाईप वनमध्ये किटो ॲसिडॉसेस होऊ शकतो टाईप टूमध्ये जनरली नाही होत पण शुगरची जेव्हा खूप प्रमाण वाढतं तेव्हा बॉडीमध्ये किटोन्स तयार होतात आणि त्या किटोनचं आणि त्या फंगसमधल्या त्या बुरशीतल्या एका एन्झाईमचं एकदम चांगलं नातं जमतं आणि त्याच्यामुळे तो फंगस पसरू शकतो तर आता काय होतं आहे कोविडमुळे म्युक्रमायकोसिस मायकोसिस होते असं नाही म्हणता येते कारण कोविडमुळे तुमची प्रतिकारशक्ती ऍक्च्युअली कमी नाही होत वाढते जे कोविडचं सगळं डॅमेज आहे ते त्या इम्युन स्टॉर्म जे येते त्या वाढलेल्या इम्युन सिस्टीम मुळे आपण काय करतोय ते ले ले करतो जे वाढलेलं इम्युन स्टॉर्म आहे त्याला कमी करायचा प्रयत्न करतोय टोसिझिलुमाबद्दल आता जास्त बोलायला नको कारण ते एवढं जास्ती वापरलं जात नाही पण स्टिरॉइड्स सारख्या जगात वापरतात आणि भारतामध्ये तर कुठल्या वाटेल त्या डोसेसने वापरतात आता जेव्हा तुम्ही स्टिरॉइड्स वापरता तेव्हा त्या स्टिरॉइड्समुळे तुमची साखर म्हणजे शुगर पण वर जाते डायबेटिक लोकांची कुठच्या कुठे जातेच पण जे लोक बॉर्डर लाईनवर आहेत जसं डायबेटीसच्या लक्ष्मण रेषाचे या बाजूला उभं राहून येतेकडे भीक मागतात असे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा शुगर वर जाऊन ती लक्ष्मण रेषा पार होते त्याच्यामुळे त्यांची टेम्पररीली थोड्या काळाकरता त्यांची रिस्क वाढू शकते म्हणून त्यांना तो होऊ शकतो मग तो कुठून कुठे असतो म्हणजे जमिनीतच असतं ते फंगस जमिनीतच असतं त्या सडणाऱ्या भाज्यांमध्ये असत कुठेही असतं आणि ते तीन प्रकारचं होऊ शकतं म्हणजे स्किनवर होऊ शकतं किंवा आतड्यांमध्ये म्हणजे जी आय ट्रॅकमध्ये होऊ शकतं सर्वात खराब म्हणजे सायनसमध्ये होतं ते तर सायनसमध्ये झालं तर ते सर्वात जास्त खराब आणि ते ब्रेन पर्यंत जाऊन पोच मेंदू पर्यंत पोहोचलं तर मग प्रॉब्लेम आहे ते कसं ओळखायचं तुम्ही ते होतय आहे म्हणजे हे बघा आधी घाबरून जाऊ नका तुम्ही कारण कोविडपासून रिकवर झालेले खूप लोक आहेत आणि जर का तुम्हाला डायबिटीस वगैरे खूप जास्त प्रमाणात असेल इम्युनिटी अजून तुमची खूप अस कमी असेल स्टिरॉइड वगैरे काय काय वेगवेगळ्या वेग प्रकारात वापरले असतील आणि काय होतं आहे ना विचारे काही काय हॉस्पिटल्समध्ये ते पाण्यामध्ये वगैरे पण राहू शकतं सॉईलमधून पाण्यात जातं आणि ते ऑक्सिजन ट्यूबिंग वगैरे नीट क्लीन केलं नसेल आणि ते ह्युमिडिफायर म्हणून ते ऑक्सिजनला थोडा त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायला ओलावा वाढवायला त्याच्या बाटल्याला होतात त्याच्यामध्ये ते असेल तर ते स्पोर्ट्स नाकात जाऊ शकतात आणि तसेच ते जनरली इनहेल होतात तर मायकोसिसच्या पेशंटच्या तुम्ही संपर्कात असेल तर त्याच्यापासून तुम्हाला मायकोसिस होऊ शकतो का और म्युकोनमायसिस तुम्हाला तुमच्या दो बिघा जमीनमधून होऊ शकतो तुमच्या पण तो तुम्हाला होत नाही कारण तुमची इम्युनिटी शाबूत असते त्याच्यामुळे ज्या लोकांची इम्युनिटी शाबूत आहे त्यांनी या म्युको पासून घाबरायचं काही कारण नाही आहे काय असतात सिमटम जनरली अचानक म्हणजे स्किनचा काही जास्त विचार करू नका जी आय ट्रॅक पण जास्त विचार करू नका पल्मनरी पण जास्त दिसत नाही आहे सायनसेसमध्ये जे होतं त्याचं चव्वेचाळीस टक्के लोकांना म्हणे ताप येतो पण आता कोविड झाल्यानंतर लोकं जे रिकवर होतात त्यांना परत ताप आल्यावर ते विचार करतात की याच्यामुळे ताप येतो का त्याच्यामुळे हे तसं खूप केसेस दिसत असल्या तरी ते फार कमी लोकांना म्हणजे आपल्या लोक लोकसंख्येच्या मानाने कमी लोकांना होत आहे जनरली एका साईडला डोकं खूप ठणकायला लागलं आणि माझं जनरली सांगणं असतं की तुम्ही डॉक्टरकडे धाव घेऊ नका किंवा म्हणजे लगेच शक्यतो जास्ती कल्लोळ न करता घरच्या घरी बरं करा पण इथे मात्र कोविड होऊन गेल्यानंतर तुम्ही खूप स्टिरॉइड्स वगैरे घेतले असले तर तुम्ही जर का डॉक्टरला पटकन दाखवलं चांगल्या कॉम्पिटंट ई e एन टी सर्जनला दाखवलं तर ते ॲम्फोटेरिसिनने जिथे जिथे रक्त पोचतं तिथे ॲम्फोटेरिसिन पोचू शकतं जिथे रक्त पोचत नाही त्या भागातलं म्युकरमायकोसिस सर्जरी करून काढायला लागतं ते म्युक ॲम्फोटेरिसिन झालं की त्याच्यानंतर दुसऱ्या पण ट्रीटमेंट आहेत ओरली स्टेप डाऊन क्रसांबा वगैरे आणि ते थी। पर थी। पर आता इंडियामध्ये डोसेस कमी पडत आहेत पण ते इकडनं पाठवता येतील अमेरिकेतून किंवा जसा कोविडच्या केसेस धाडकन कोसळणार आहेत ना आता मी सांगतोय बरेचदा त्या तशा कोसळतील त्याच्याबरोबर मायकोसिस पण कोसळतील पण हे आपल्या आता म्हणजे असं ते म्हणतात ना की फक्त स्टिरॉइडमुळे होत आहे वगैरे नुसत्या स्टिरॉइडमुळे होत नाही आहे पण आपण स्टिरॉइड अगदी वेड्यासारखे वापरतोय त्याच्यावर पण कंट्रोल पाहिजे सहा मिलीग्रॅम डेक्सा केव्हा चाळीस मिलीग्रॅम प्रेडनिसॉन केव्हा बत्तीस मिलीग्रॅम मेड्रॉल किंवा एकशे चाळीस मिलीग्रॅम हायड्रोकॉटिसॉन हे चारही एकवीन डोस आहेत आणि ते फक्त दहा दिवस वापरायचे पहिले सात दिवस होऊन गेल्यानंतर कोणी वापरू नका त्याच्यामुळे ही सगळी शुगर वाढते आणि प्रॉब्लेम होते पण एम्फोटेरिसन बी वगैरे चांगलं चालेल ओरल ट्रीटमेंट पण चांगलं चालेल तुम्ही घाबरून जाऊ नका कोविड झाल्यानंतर अचानक डोकं खूप दुखायला लागलं तुम्ही लवकर गेलात तर एवढा मृत्यू दर असतो आणि दुसरं काय ना आता आपल्याकडे आपण म्हणतो की मोनोक्लॉनल अँटीबॉडी आल्या आहेत अमेरिकेमध्ये आता मास्क काढून टाकतायत म्हणजे किती छान वॅक्सिन चालत आहेत किती छान छान बातम्या आहेत अशा असताना म्हणजे असं अंगावर शहा आणण्यासारखं काळी बुरशी वगैरे अहो नको यार राईट ते काळी बुरशी म्हणजे जसं नावाने जसं दचकायला होतं नको ते घाबरू नका तुम्ही पटकन डोकं दुखायला लागलं खूप तर चांगले टी सर्जनकडे जा ॲम्फोटेरिसन बीचा आपण बंदोबस्त करू जशा केसेस कमी होत आहेत तसं सगळं आणि याच्यातून बऱ्याच चांगल्या गोष्टी पण निघणार आहेत या पॅन्डेमिकमधून ही जी एम आर एन ए टेक्नॉलॉजी आहे मॉडर्ना फायझरची जसं आपण बॉडीला ट्रिक करतो अँटीबॉडी बनवायला तसं आपण बॉडीला काय वाटतेल ते बनवायला ट्रिक करू शकतो त्याच्यामुळे पुढचे दिवस सगळे चांगले आहेत मागच्या व्हिडिओबद्दल पटकन एक बोलतो जरा लोकांना राग आल्यासारखं दिसलं आणि माझं चुकलंच मी क्षमा मागतो की ते जे डिफेन्स ऑर्गनायझेशन आहे आपलं त्याचं मला खरंच अगदी फुल फॉर्म माहिती नव्हता आणि मी काय म्हणजे असं तुच्छतेने बोलत नव्हतो की बाबा हे काय आहे भारताची संस्था आहे नाव माहिती नसलं तरी चालेल तसं नाही आहे अगदी बिलकुल हात जोडून सांगतो काही तसं नव्हतं माझ्या मनामध्ये मला तो खरंच फॉर्म माहिती नव्हता आणि मला आपल्या प्रॉडक्टबद्दल कळकळ कल आहे म्हणून बोलतो तर तुम्हाला तो मराठी पोरगा आठवतो आहे विनोद कांबळी किती छान बॅट्समन होता त्याला जर का सांगितलं असतं तुला पंधरा वन डे मध्ये नक्की सिलेक्ट केलाय घाबरू नकोस तर त्याने कसा पराक्रम करून दाखवला असता आधी चान्स देत नाही भरपूर आधी एक्सपोज करतात आणि मग करिअरची वाट लावून टाकतात म्हणून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत भारतातले हे टू ग्लुकोज असेल किंवा व्हिराफिन असेल त्या जगाच्या मार्केटवर त्यांना आणायचं असेल तर आधी एक्सपोजर करून त्यांचं नुकसान करू नका म्हणून मी कळकळीने बोलतोय आणि असं फॉरेनचं वगैरे आणि दुसरं असं काही नसतं हो शिवाजी महाराजांच्या हत्याराचं नाव काय होतं भवानी तलवार भवानी तलवार ही फिरंगी बनावटीची होती असे बहुतेक इतिहासकार म्हणतात महाराजांनी काय केलं ती तलवार वापरून फिरंग्यांसकट सगळ्यांना पाणी पाजलं आपलं उद्दिष्ट असतं शत्रूवर मात करणं एक प्रकारचं हत्यार वापरून शत्रूवर मात करणं नाही मी आता एक ट्विट पाठवलाय ॲट डॉक्टर गोडसे रवी वन वर आणि गंमत म्हणजे हिंदीत पाठवलंय की भीम काय म्हणतो दुःशासनाला ए दुःशासन तू पळून गेलास तरी चालेल पण मी तुला माझ्याच गद्याने मारणार फायझरची तलवार नाही वापर फायझरचं धनुष्य किंवा मॉडर्नाची तलवार किंवा जेएन जे चा ना भाला नाही वापरणार ना। पांडुपुत्र भीम आता तुम्ही शत्रूवर कुठलंही हत्यार लागेल ते घेऊन बात करा यतो धर्म ततो जया आपला विजय होणारे नक्की असं ॲट डॉक्टर गोडसे रवी वनवर मी एक ट्विट पाठवले आता हे जे डायबिटीस आहे ना तो भारतामध्ये खूप आहे म्हणजे जगातलं तुम्ही पॉप्युलेशन बघितलं तर आपण लोकसंख्या बघितली की आपला नंबर लागतोच वर कुठेतरी पण आपलं पॉप्युलेशन खूप आहे तर कुठल्या जगांमध्ये डायबिटीस जास्ती आहे आणि एक खूप चांगली आशादायी स्टोरी सांगून मी आ, मी आ, याचा शेवट करतो आता जगांचा तुम्ही रँक लावले तर पहिला कोण आहे चीन मग भारत मग अमेरिका मग इंडोनेशिया मग पाकिस्तान बाबा मग ब्रझील मग नायजेरिया मग बांगलादेश मग रशिया मग मेक्सिको त्याच्यानंतर जपान इथिओपिया फिलिपिन्स इजिप्त व्हिएतनाम कॉंगो आणि टर्की असे जगातले पहिले सतरा देश आहेत काय लक्षात ठेवलं टकाटक तक। असे पहिले तर भारतामध्ये तोडफोड दहा टक्के पॉप्युलेशनला डायबिटीस असेल पण आता ह्या ह्याच्यातून बाहेर पडलो पॅन्डेमिकमधून मधून की आपण डायबिटीसच्या मागे लागूया आणि त्याला उडवून टाकूया मी एक पटकन स्टोरी सांगून शेवट करतो एक कॅनडाचा सैनिक होता तो पहिल्या महायुद्धामध्ये लढला जखमी झाला पहिल्या महायुद्धात पण मेला नाही वाचला दुसऱ्या महायुद्धात लढला जखमी झाला आणि मेला लाखो करोडो लोक मेले हो या दोन महायुद्धामध्ये एक कनेडियन सोल्जर जगला काय मेला काय आपल्याला काय फरक पडतो त्याचं नाव काय होतं माहितीये सर फ्रेडरिक बँटिंग त्याने इन्सुलिनचा शोध लावला दोन महायुद्धाच्या मध्ये तर कोविडच्या पहिल्या वेव्ह वाचलेला एक शास्त्रज्ञ आत्ता डायबिटीस वर काम करतोय खूप छान दिवस येत आहेत कोविड पटकनच संपतोय हे म्युकॉन मायकोसिसचं पण तुम्ही टेन्शन घेऊ हो नका घाबरून जाऊ नका आपण बरं करू ते त्याचे पण केसेस कोसळतील हां डॉक्टर रवी गोडसे थँक्यू